अक्षय पाटील म्हणून प्रेक्षक आहेत त्यांनी असं विचारलंय की चिनी सामानावर बहिष्कार टाकणं कठीण का आहे हे जरा समजावून सांगा डम्पिंग पॉलिसीवरती काय म्हणणं आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण विचारलात ज्या वेळेला हा कोरोनाचा क्रायसिस भारतामध्ये हा वाढत होता त्याचा संसर्ग हा वाढतो आहे त्याच वेळेला एक अत्यंत मोठी मागणी की अशी लोकांकडनं येते आहे की आपण चिनी वस्तूंवरती बहिष्कार टाकू शकतो का हा एक अत्यंत महत्वाचा अशा स्वरूपाचा प्रश्न आहे काहीतर इलेक्ट्रॉनिक ने एक मोहिम सुरू केली बॅन चायनीज गुड्स अशा पद्धतीने किंबहुना अनेक मॉल्स काही दुकानांमध्ये विशेष करून कारण मॉल अजून सुरू झालेले दुकानांमध्ये देखील स्पष्टपणे लिहिलेले इथे चायनीज माल विकला जात नाही अशा प्रकारचे बॅनर्स बोर्ड आपल्याला दिसायला लागले आहेत आणि नुकतंच सोनम वागचुंग यांनी एक व्हिडिओ सगळीकडे तो व्हायरल झाला त्यात त्यांनी अपील केलाय सगळ्या भारतीयांना की तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या चायनीज वस्तू त्याच्यावरती बॅन करा पण आपण ह्या संपूर्ण प्रश्नाकडे मला वाटतं अक्षय आपण इमोशनली बघता कामा नाही आपण ही मी समजू शकतो की सध्या आपल्या भावना अत्यंत तीव्र भावना चीनच्या विरुद्धचा राग असंतोष आपला अत्यंत तीव्र स्वरूपाचा आहे परंतु आपल्याला असं जरी असलं तरी आपल्याला प्रॅक्टिकली ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आजच्या घडीला भारतीय बाजारपेठेमध्ये ऐंशी अब्ज डॉलरच्या वस्तू विकल्या जातात आता ह्या ज्या वस्तू आहेत ह्या फक्त पक्क्या वस्तू आहेत का नाही तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कच्चा माल देखील आहे आता आपल्याकडचा एखादा एखादा एक छोटा उद्योग असेल आणि हा उद्योग जो आहे की एखादा आपल्याकडचा स्मॉल आणि मिडियम स्केल एखादा बिझनेसमन असेल आणि तो काही इक्विपमेंट्स आपल्या पक्का माल तयार करण्यासाठी किंवा आपल्या कारखान्यासाठी कार चायनाकडनं घेत असेल तर त्याच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत दोन पर्याय एक तर तो चायनाकडने घेऊ शकतो किंवा युरोपकडने घेऊ शकतो आता जर युरोपकडनं त्याला तो जो पक्का माल आहे किंवा जो इक्विपमेंट आहेत ते जर महागात मिळत असतील आणि चीनकडनं त्याला जे स्वस्तात मिळत असतील तर आपण तो कच्चा माल तात्काळ बॅन जर केला तर त्याला प्रचंड मोठा फटका बसण्याची शक्यता हे आपल्याला नाकारता येत नाही त्यामुळे आपल्याला जो चायनीज गुड्सला बॅन करायचा आहे तो आपल्याला काही टप्प्यांमध्ये करावे लागते म्हणजे माझं असं म्हणणं आहे की अशा काही वस्तू की ज्या भारतीय बाजारपेठेमध्ये भारतीय लोक किंवा भारतातले जे स्थानिक उद्योग आहेत ते उत्पादन करू शकतात फॉर एक्झाम्पल दिवाळीचे आपल्याकडे मातीचे दिवे आता हे मातीचे दिवे आपण पारंपरिक वर्षानुवर्ष दिवाळी साजरी करताना आपण हे मातीचे दिवे आकाश कंदील हे तर आपण बनवतच आहोत ना मग आपण चीनच्या वस्तू याच्या चीनचे ची दिवे का घ्यायचे चीनच्या आकाशकंदील का घ्यायचे हे आपण इमिजिएटली बॅन करू शकतो आपण त्यांचे रंग असतील त्याचप्रमाणे पतंग असतील पतंगासाठी लागणारा मांजा असेल त्याचप्रमाणे गणपतीच्या मूर्ती असतील वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज असतील या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या भारतात सुद्धा मानतात सहज म्हणतात मग आपण त्या चिनी का घ्यायच्या त्याचप्रमाणे मोबाईल फोनचं बघा तुम्ही आज सात ते आठ चिनी कंपन्यांचे मोबाईल फोन भारतामध्ये विकले जातात मोठ्या प्रमाणावरती विकले जातात आणि ते इतके जास्त आहेत की आजच्या घडीला भारतीय बाजारपेठेमध्ये पंच्याहत्तर टक्के चिनी मोबाईल विकले जातात तर आपल्याला दहा बारा प्रकारचे मोबाईल वापरण्याची काय गरज आहे तर आपण याच्यामध्ये एखादी भारतीय कंपनी का प्रेफर करू शकत नाही लक्षात घ्या मायक्रोमॅक्स नावाची भारतीय कंपनी होती जी ह्या चीनच्या प्रचंड मोबाईलच्या याच्यामुळे पूर्णपणे देश लागली ती बंद पडली कंपनी त्यामुळे आपण आपल्या भारतीय कंपनीसाठी का घेऊ शकत नाही हा सगळ्यात महत्वाचा विचार भारतीयांना करावा लागेल त्यामुळे आपण पहिल्या फेज मध्ये काय करू शकतो की ज्यांचं उत्पादन भारतामध्ये मुबलक आहे अशा गोष्टी आपण त्वरित त्याग करू शकतो दुसऱ्या फेज मध्ये आपण काय करू शकतो की दुसऱ्या फेज मध्ये प्रामुख्याने जे म्हणजे ज्याला आपण चीनचं जे सॉफ्टवेअर आहे जे सॉफ्टवेअर आपण आपल्या मोबाईलमध्ये अनेकदा वापरत असतो टिकटॉक सारखं सॉफ्टवेअर आहे त्यानंतर अनेक आहेत पेटीएम पासून असेल स्विगी वगैरे सगळे आहेत हे सगळे चायना मेड सॉफ्टवेअर्स आहेत सगळे हे जे सॉफ्टवेअर्स आहेत याला पर्याय सॉफ्टवेअर भारतामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही हे सॉफ्टवेअर तयाग करू शकतात नंतरच्या स्टेजमध्ये आपण हार्डवेअरकडे जाऊ शकतो त्याचप्रमाणे त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये आपण कच्च्या मालाकडे जाऊ शकतो पण तुम्ही जर इमिजिएटली म्हणत असाल की हा सगळा कच्चा माल आपण तात्काळ बॅन केला पाहिजे आहे तर हे आपल्यासाठी थोडस हे जरा प्रॉब्लेमॅटिक होईल असं मला वाटतं ते आपल्या थोड्याशा बिझनेसमॅनला जे लोकल बिझनेसमॅन आहेत त्यांना देखील प्रॉब्लेमॅटिक होईल त्यामुळे आपल्याला या संदर्भामध्ये चायनीज गुड्सला बॅन करण्याच्या संदर्भामध्ये फेस्ड अप्रोच घ्यावा लागेल आपण त्वरित इमोशनल होऊन सगळं बॅन करा असा प्रकार आपल्याला करता येणार नाही एक आणि दुसरं म्हणजे याला गव्हर्नमेंटच्या लेवलला काहीच करता नाही येणार हे लक्षात घ्या की आता भारत काय आयसोलेटेड देश राहिलेला नाहीये भारत हा विश्व व्यापार संघटनेचा सदस्य आहे आणि त्यामुळे भारताने मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा हा चीनला दिलेला आहे त्याचप्रमाणे भारत ब्रिक्सचा मेंबर आहे जिथे चीनचा मेंबर आहे एससीओचा मेंबर आहे जी ट्वेंटीचा मेंबर आहे त्यामुळे भारत ऑफिशियली चीनच्या ज्या वस्तू आहेत त्या बॅन करा किंवा त्या घेऊ नका त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी वाढवा असे प्रकार जे आहेत ते आपण करू शकत नाहीये त्यामुळे लोकांनी लोकांच्या लेवलला हा निर्णय घ्यावा लागणार आहे पण एक बाब मी या ठिकाणी सांगू इच्छितो की चीनला नेहमी याची भीती असते की जर भारतीयांनी एकशे तीस कोटी भारतीयांनी आमच्या ऐंशी अब्ज डॉलरच्या वस्तूंवरती बहिष्कार टाकला तर चीनला त्याची मोठी किंमत ही चुकवावी लागू शकते त्यामुळे चीन कधी भारताबरोबर संघर्ष वाढवण्याच्या तयारीमध्ये नसतो आणि दोखलामचा जो संघर्ष झाला अचानक कडनं हा मुद्दा उपस्थित केला गेलेला होता की जर तुम्ही हा संघर्ष वाढवला तर आम्हाला आमच्या डोमेस्टिक क्राऊडला कंट्रोल करणं अवघड जाईल आणि तुमच्या चायनीज वरती बॅन होऊ शकतो आणि त्यानंतर दोकला मधनं चीन विड्रॉ झाल्याचं आपण बघतो आता देखील आपल्याला ही गोष्ट महत्वाची आहे की आता देखील आपण ह्याच मुद्द्याचा एक बार्गेनिंग टूल म्हणून चीन बरोबर -बर वापर करू शकतो जरी तुमची भावना योग्य असली तरी देखील आपण ते त्वरित करण्याऐवजी फेस्ड मध्ये करावं असं मला वाटतं